व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। राहुरी तालुक्यातील तांदुळनेर येथे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सह्याद्री देवराई अभियानाने दुसऱ्या वर्षात पदार्पण केलं आहे। खंडोबाचे माळे येथे यावर्षीच्या पहिल्या टप्प्यात काही औषधी वनस्पतींची लागवड करून शुभारंभ करण्यात आला। तांभेरे परिसरातील काही तरुणांनी एकत्र येत येथे नवीन खड्डे खोदून झाडांची लागवड केली आहे। गेल्या वर्षीपासून सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री गेवराई उपक्रम राबविण्यात येत असून यावर्षी तांभेरे तांदुळनेर भागातील खंडोबाचे माळ या डोंगरावर औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे। गेल्या वर्षी लावण्यात आलेली झाडे जगविण्यासाठी त्या झाडांना दररोज पाणी देण्याचं काम मित्रमंडळी करीत आहे। याही सामाजिक कार्यकर्ते पंकज कडू, दादासाहेब पवार, रमेश साबळे, गुरु वामन, मनोज खाटेकर, अविष्कार साबळे, प्रणव साबळे, सत्यम साबळे, सूरज साबळे, अनिल गागरे, रमेश गागरे आदींसह सदस्य उपस्थित होते। ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचं सह्याद्री देवराई अभियान संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्याच्याच अंतर्गत आपल्या राहुरी तालुक्यातल्या या तांदुळनेर गावी या खंडोबाच्या माळावरती आम्हीही सह्याद्री देवराई हा वृक्ष लागवड आणि संगोपनाचा उपक्रम सुरू केलेला आहे। तर या अंतर्गत आता या उपक्रमाचं हे दुसरं वर्ष आहे। पहिल्या वर्षीही आम्ही 2000 झाडांची देशी झाडांची लागवड केली होती। आता पुन्हा आम्ही आज या वृक्ष लागवडीचा सर्व ग्रामस्थ आणि तरुण मित्रांच्या सोबतीनं सुरुवात केलेली आहे। इथं प्रामुख्याने सगळी देशी झाडं आणि विशेषतः आता या टप्प्यात आम्ही औषधी झाडांची लागवड केलेली आहे। तर या निमित्तानं मी सगळ्या ग्रामस्थांना आणि तरुण मित्रांना आवाहन करतो की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं या उपक्रमात सहभागी व्हावं। प्रतिनिधी राजेंद्र उंडे, ओएस न्यूज, राहुरी।